करवीर तालुक्यातील उचगावमधील पाचशे मिळकतधारकांच्या सातबारा पत्रकावर लागलेला वर्ग दोनचा शेरा कमी करण्यासंदर्भात येत्या महिनाभरात कार्यवाही पूर्ण होईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली या, या संदर्भात करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्यासोबत आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते उचगाव मणिरमळा परिसरातील साईनाथ कॉलनी गणेश कॉलनी आणि मोळे कॉलनी या ठिकाणच्या सुमारे पाचशे मिळकतधारकांच्या सातबारा पत्रकावर वर्ग दोनचा शेरा नोंद करण्यात आला आहे दोन हजार पंधरापूर्वी या मिळकतधारकांच्या सातबारा पत्रकावर वर्ग एक असा शेरा नोंद असताना सातबारा ऑनलाईन होत असताना वर्ग दोन असा शेरा नोंद झाला आहे वर्ग दोनचा शेरा कमी करण्याची मागणी मिळकतधारकांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडं केली होती त्यानुसार आमदार ऋतुराज पाटील यांनी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार शीतल मुळे यांच्यासोबत करवीर प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत सातबारावर चुकीच्या पद्धतीनं पडलेल्या वर्ग दोनच्या शेऱ्याबाबत चर्चा करण्यात आली गट नंबर तीनशे छत्तीसमधील हे सर्व मिळकतधारक असून सातबारावर वर्ग दोनचा शेरा नोंद असल्यानं मिळकतीचे कोणतेही कायदेशीर व्यवहार करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं नोंद झालेला वर्ग दोनचा शेरा कमी करण्यासंदर्भात प्रशासनानं कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली यावर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी मिळकतधारकांनी फेरफार काढून या संदर्भात अर्ज करण्याच्या सूचना केल्यात याशिवाय चुकीच्या नोंदी असतील तर त्या तात्काळ कमी करण्याचं आश्वासन प्रांताधिकारी नावडकर यांनी मिळकतधारकांना दिलं आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबतची कार्यवाही येत्या एक महिन्यांमध्ये पूर्ण करण्यासंदर्भात प्रांताधिकारी नावडकर यांना सूचना केल्या बैठकीला उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण बाळासाहेब यादव सचिन देशमुख श्रीधर कदम शामराव यादव दिनकर माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते